मित्रांनो नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन कथेसोबत। साधू संतांचं जीवन किती उंचीवरचं होतं हे आज आपण ऐकणार आहोत एका नवीन कथेच्या माध्यमातून। वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती। लाभाविना प्रेम करणारी मंडळी म्हणजे संत मंडळी। एक आई जशी तिच्या लेकरावरती प्रेम करते कुठलीही अपेक्षा न ठेवता, संत मंडळी अगदी त्याच पद्धतीनं समाजावरती प्रेम करत राहिले काही अपेक्षा न ठेवता। मला तो शेर आठवतो, किसी ने गुलाब के फूल से पूछा कि क्या मिलता है तुम्हें आखिर, तुम खुशबू बांटते रहते हो। तो फूल ने मुस्कुराते हुए जवाब दिया, भाई साहब लेन देन तो व्यापार होता है, जो देकर कुछ ना ले वो प्यार होता है। जे फक्त देत राहिले घेण्याची त्यांची अपेक्षाच नाही, त्यांची भावनाच नाही। मला तो किस्सा आठवतोय, संत मार्टिन नावाचे एक संत होते, जंगलामध्ये राहायचे एक झोपडी करून। एक दिवस असं घडलं, थंडीचे दिवस होते, रात्रीची वेळ होती आणि झोपडीमध्ये चार गवऱ्या चार लाकडं पेटवली होती आणि उभाऱ्याला बसले होते, सेकोटी पेटवून घरामध्ये बसले होते। 5-10 मिनिटांनी कुणीतरी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला। जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा 4-5 माणसं दारात उभी होती आणि म्हणत होती की महाराज बाहेर खूप थंडी आहे, आमचा प्रवास चालू आहे, परंतु या थंडीमुळे आम्हाला खूप सामना करावा लागतो या थंडीचा आणि प्रवास करणं अशक्य होत आहे, जरा वेळ तुमच्या झोपडीत बसू द्यात का। संत मार्टिनना अगदी प्रेमळपणानं त्या माणसानं लाद घेतलं, म्हणला या ना बसा। ती माणसं त्या शेकोटीच्या भोवती बसली आणि थोडी गरम झाली। अगदी 10-15 मिनिटांनं परत कुणीतरी दरवाजा वाजवला, परत दार उघडलं तर अजून 10-12 माणसं अगदी त्याच प्रयत्नानं तीच प्रार्थना करत होती की महाराज बाहेर खूप थंडी आहे, जरा वेळ बसायला मिळालं तर फार बरं होईल। संत मार्टिननं त्याही 10-12 लोकांना घरात घेतलं, पहिली 5-6 माणसं, परत आलेली 10-12, असं मिळून ती झोपडी गच्च भरली माणसांनी। संत मार्टिननं बाहेर दरवाजा लावून घेतला आणि बाहेर येऊन बसले। आता संत मार्टिनला थंडी वाजायला लागली आणि काही वेळानंतर असं घडलं की एक सद्ग्रस्त जो थंडीनं काकूळ झालेला आहे, जो थंडीनं व्याकुळ झालेला आहे, त्याचे हातपाय थरथर कापतायत, तोही घाबरलेल्या परिस्थितीमध्ये संत मार्टिनकडे आला आणि महाराजांना रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय, प्रार्थना करतोय की महाराज मला मदत करा, माझं हृदय बंद पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, मला बोलता येईल ना, मी थंडीनं फार व्याकुळ झालोय। संत मार्टिन म्हणाले, ए मित्र असं घाबरायचं नाही, मी आहे की म्हणे, घाबरायला काय झालंय, हे बघ म्हणे हे अंगावरचे कपडे तू घाल। जर्किंग काढून दिलं, टोपी काढून दिली, शर्ट काढून दिला, पॅन्ट काढून दिला। त्या माणसानं पॅन्टवरून पॅन्ट घातली, शर्टवरून शर्ट घातला, वरून जर्किंग घातलं, डोक्याला टोपी घातली, अंगावरती शाल पांघरली आणि माणूस आता गरम झाला, त्याला बरं वाटायला लागलं, थंडीपासून त्याचं संरक्षण होऊ लागलं, शांत झाला आणि एका बाजूला जाऊन बसला। आता संत मार्टिनच्या अंगावरती फार कमी कपडे राहिले, थंडी जाणवू लागली, शरीर थरथर कापू लागलं, शब्द फुटेनासे झाले। गुडघ्यामध्ये मान घातली आणि संत मार्टिन एका भिंतीला टेकून बसले। काही वेळानंतर त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले, जरा वेळ गेल्यानंतर धाय मोकलून रडू लागले। गावातला एक माणूस झाडाच्या भोवती उभा राहून हे सगळं बघत होता की संत मार्टिननं पहिल्यांदा घरातली घरामध्ये माणसांना जागा दिले, स्वतः बाहेर येऊन बसलाय, नंतर अंगावरची कपडे एका मनुष्याला काढून दिलेत आणि आता थंडी वाजायला लागली म्हणून स्वतः रडायला लागला, हे एक माणूस बघत होता, जवळ आला कुचक्या भावनेनं आणि संत मार्टिनला विचारत होता, म्हणे महाराज काय झालं, कशा करता रडताय, घर लोकांना स्वाधीन केलं म्हणून रडताय की अंगावरची कपडे लोकांना काढून दिली म्हणून रडताय, का आत्ता थंडी फार वाजायला लागली, थंडी फार जाणवायला लागली म्हणून रडताय, रडण्यामागचं नेमकं कारण काय। तेव्हा संत मार्टिन म्हणत होते, बाळा अरे घर लोकांना दिलं म्हणून रडत नाही, अंगावरची कपडे लोकांना काढून दिली म्हणून रडत नाही, किंवा आता थंडीनं जास्त त्रास व्हायला लागलाय म्हणून रडत नाही, रडण्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे, जर आता कुणी गरजवंत माझ्याकडं आला, त्याला गरज आहे की त्याला मदतीची अपेक्षा आहे म्हणून जर माझ्याकडं कुणी आता आला तर त्याला आता मदत करायला माझ्याकडं काही शिल्लक राहिलं नाही आणि म्हणून डोळ्यातून पाणी आलंय। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती। काहीही लाभ नाही पण प्रेम करण्याचा फार मोठा अट्टहास संतांकडे असतो आणि म्हणून म्हणतात की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे।
परोपकाराच्या कार्यासाठी स्वतःच आयुष्य झिजवलं, आयुष्य पणाला लावलं, इतरांच्या भल्यासाठी, इतरांच्या कल्याणासाठी, इतरांच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणारी मंडळी म्हणजे संत मंडळी। स्वतःच्या आयुष्याचा कधीच विचार नाही केला, स्वतःच्या परिवाराचा देखील कधीच विचार नाही केला। कित्येक वेळा तर असं घडलं की समाजाच्या हिताचं रक्षण करता करता स्वतःच्या परिवारावरती दुर्लक्षित करण्याची वेळ आली, परंतु त्यांनी तो मार्ग स्वीकारला ज्यानं समाजाचं उद्धार होईल, ज्यानं समाजाचं रक्षण होईल, ज्यानं समाजाचं कल्याण होईल। स्वतःच्या परिवारावरती दुर्लक्षित करण्याची वेळ आली तरी सुद्धा त्यांनी ते मान्य केलं, परिवार दुर्लक्षित केला, पण समाजाचं हित जपलं, समाजाचं कल्याण जपलं, समाजाचं रक्षण जपलं आणि संपूर्ण आयुष्य पणाला लावलं। एवढं करून सुद्धा कित्येक वेळा आपण हे देखील अनुभवलं, हे देखील वाचलं की असं करत असताना कित्येक वेळा त्यांच्या वाट्याला दुःख आलं, दारिद्र्य आलं, ताण आला, तणाव आला, अपमानित व्हावं लागलं, हा त्रास सगळा त्यांना सहन करावा लागला, हेही त्यांनी मान्य केलं। परंतु सन्मार्ग, सद्भावना आणि सद्विचार सोडाव्यात असं कधीही त्यांना वाटलं नाही। अपमानित व्हायची वेळ आली तरी अपमान सहन केला, ताणतणाव सहन करायची वेळ आली तर तो ताणतणाव सुद्धा सहन केला, परंतु स्वतः मात्र सन्मार्गावरती चालत राहिले, सद्भावनेवरती चालत राहिले, सद्विचारांवरती चालत राहिले आणि समाजाला सुद्धा त्याच दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत राहिले। याचे परिणाम आज आपण बघतोय की साधू संत त्या दर्जाचे, त्या उंचीचे, त्या धाटणीचे जीवन जगले, याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत। बघा ना, आपल्या आपल्या पातळीवरती आपला विचार करा। आपल्याला आपल्या आजी आजोबांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या माहीत नाहीत, परंतु साधू संतांच्या, गुरुपीर पैगंबरांच्या, महापुरुषांच्या मात्र आपल्याला जयंत्या आणि पुण्यतिथ्या माहीत आहेत। त्याचं कारण असं आहे, आजी आणि आजोबा, घरातली माणसं फक्त परिवारासाठी जगत राहिली, परंतु साधू संत महात्मे, गुरुपीर पैगंबर मात्र समाजासाठी जगत राहिले आणि म्हणून आजही समाज त्यांना आठवतो आहे। परंतु कधी कधी असं देखील वाटतं की फक्त एवढ्याच गोष्टींपुरता त्यांना आठवून जमणार नाही, फक्त जयंती आणि पुण्यतिथीपुरतंच, एवढ्यापुरतंच साधू संतांचं जीवन सीमित नव्हतं, हा विचार आपण करायला पाहिजे। पुढे जाऊन ही भावना आता आपण सर्वांनी आत्मसात करायला पाहिजे की फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करून आपण संतांना मानतो असं जमणार, असं होणार नाही। तर आपण सर्वांनी हा विचार करायला हवा की ज्या धाटणीचं, ज्या उंचीचं, ज्या पद्धतीचं जीवन साधू संतांनी जगून दाखवलं, त्या दर्जाचं जीवन आपल्याला काही अंशी जगायला जमेल का? त्या उंचीचं जीवन आपल्याला काही अंशी जगायला जमेल का? हा विचार आपण प्रत्येकानं करायला हवा। आपण स्वतः सन्मार्गावरती चालून समाजाला सन्मार्गावरती घेऊन जाता येईल का? हा विचार आपण प्रत्येकानं करायला हवा आणि त्या पद्धतीचं जीवन आपण सुद्धा काही अंशी जगण्याचा प्रयत्न करायला हवा।